आम्ही म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे त्याला पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत काढ्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये किती किती सोचले ते जीभेचे हे पुरवावे सुंदा करता करता खावे अनखिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार आम्ही सारे खवय्ये जोडी तुझी म्हणजेच्या या भागात सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. मंडळी आज 26 जानेवारी आणि म्हणूनच आमच्या सर्व रसिक प्रेक्षकांना प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून शुभेच्छा. मंडळी स्वामी नावाची एक अतिशय सुंदर कादंबरी आहे बरं का. हां म्हणजे रमा आणि माधव यांचं सहजीवन. माधवरावांचा फक्त 21व्या वर्षी क्षयरोगाने निधन झालं पण त्यांचा बालविवाह रमाशी झाला होता. 13-14 वर्षाचं काळ चांगला गेला हसत खेळत गेला बागडत गेला. पण कसं आहे पेशवाईची जबाबदारी वेगळी असते. मराठ्यांचा झेंडा रोवायचा होता पण मिटलेल्या पापड्यानं काय म्हणायचं आहे कटाक्षांचं म्हणणं काय आहे हे त्याने बरोबर ओळखलं होतं. आणि म्हणूनच त्यांचं सहजीवन अगदी लहान असलं कमी काळ असलं तरी फॉर एव्हर होतं. आणि बोलून व्यक्त होण्यापेक्षा अबोल्याची काळजीची रुसव्याची एक वेगळी भाषा तयार होते. हां आणि मग ते सहजीवन सहज सुंदर व्हायला लागतं. तर असंच एक सहज सुंदर जीवन जगणारं जोडपं आपल्याकडे ते आलेलं आहे. आपण त्यांचं खूप मनापासून स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. आपलं आडनाव गुप्ते. गुप्ते गुप्ते तिथे गुप्ते आणि आपलं नाव नंदिनी आणि आपलं पहिलं नाव प्रकाश गुप्ते. प्रकाश गुप्ते आणि नंदिनी गुप्ते किती वर्ष झाली हो लग्नाला. 46 वर्ष झाली. आणि राहायला कुठे आपण. हिंदू कॉलनी. हिंदू वाली दादर भगिनी. तुमची मूळ गाव कुठलं तुमचं. पेण. आणि तुमचं. माझं पण पेण. तुमचं प्रेमविवाह म्हणायचं. नाही अरेंज मॅरेज. कांदेपोहे सगळे कार्यक्रम वगैरे सगळे झाले. सगळे नाही पहिलाच कार्यक्रम झाला आणि तो सक्सेसफुल झाला. बर तुम्ही काय करत होता म्हणजे आता सर्व्हिस करता रिटायर झाला. नाही मी रिटायर झालेलो आहे लॉन बॅक. बर आणि मी इंजिनियर आहे बेसिकली. तुम्ही काय करत होता लग्नानंतर. तुम्ही काही सर्व्हिस केली. मी सर्व्हिस अजिबात केली नाही. घरची सर्व्हिस. मुलांना सांभाळून त्यांचं शिक्षणाचं सगळं व्यवस्थित लाईनअप करून देणं. तोपर्यंत म्हणजे 98 सालापर्यंत यांनी कधी स्वयंपाकघरात पाऊल ठेवलं होतं का तुम्हाला मदत करण्यासाठी ह्या उद्देशाने. नाही कधीच नाही. रिटायर झाल्यानंतर त्यांनी कधी लुडबुड केली का. नाही लुडबुड नाही पण मदत पाहिजे असेल तेव्हा करतात. कसं आहे इतकी वर्ष जो माणूस आत येत नाही तो नंतर अचानक आत यायला लागलं तर मदत नका. तुम्ही जरा बसा बाहेर मी तुम्हाला देते काय हवं ते मला सांगा मी तुम्हाला देते असं होऊ शकत. पण करतात मुलं. मुलं कोण किती आहेत. दोन मुलगे. दोन मुलगे ते काय करतात. दोन्ही सर्व्हिस करतात. दोघांची लग्न झाली आहेत. बर आणि ते कुठे राहतात. दोघंही आधी परदेशी होते आता ते इथे परत आले. अरे वा हे अभिनंदन आहे तुमचं. हे तुमच्या संस्कारांचे ढोस देऊन पाठवलं. हे किती वर्ष होते बाहेर परदेशात. मोठा 15 वर्ष होता दुबईला. बर आणि धाकटा जाकार्ताला होता 4 वर्ष. बर त्यांना मुलं म्हणजे नातू. हा मला एक नातू आणि दोन नाती आहेत. म्हणजे मोठ्याला दोन मुलं आहेत. एक मुलगा एक मुलगी आणि धाकट्याला नाते कुलगी. ओके बरं आता रिटायरमेंट झाल्यानंतर तुमचे काय काय व्यवसाय आहेत. हां मी आता सोशल सर्व्हिस म्हणजे मानव सेवा संघ तुमच्या मला वाटतं तिथे एक एपिसोड झाला होता. हो, हो. तर मानव सेवा संघाचा मी मेंबर आहे. तिथे डे केअर सेंटर जे आहे ते सिनियर्ससाठी आहे. तर तिथे आम्हाला सगळ्या फॅसिलिटीज आहेत खेळण्याच्या वगैरे. बिलियर्ड्स स्नूकर नंतर पत्ते कॅरम वगैरे. आणि ह्याशिवाय सोशल सर्व्हिस म्हणजे तिथल्या ज्या मुली आहेत त्यांना जेव्हा काही गरज लागते इंग्लिशची किंवा त्यांना ड्रॉइंग कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचा असेल तर त्यांना मदत. आणि तिथल्या मुलींना मी आतापर्यंत बऱ्याचशा रांगोळ्या शिकवलेल्या आहेत. तर मी ॲक्च्युली आर्टिस्ट आहे आणि दरवर्षी मी वेगवेगळ्या रांगोळ्या काढतो.
21-7 जे बॉम्ब ब्लास्ट झाले ट्रेनमध्ये, त्यांच्या ज्या व्हिक्टिम्स होत्या त्यांच्यासाठी म्हणून मी 1 महिन्याने 21-8 एक चित्र काढलं आणि ते एका वर्तमानपत्रात पाठवलं आणि ते छापून आलेलं आहे. क्या बात आहे. अशा प्रकारे रिटायरमेंट झाल्यानंतर सुद्धा तुम्ही स्वतःला 100% बिझी ठेवली. बिझी ठेवलेलं आहे. सोशल ऍक्टिव्हिटीज आहेत, कल्चरल ऍक्टिव्हिटीज आहेत, सगळं. बाय एज आय एम सिनियर, पण मनाने मी माझ्या अजून यव्वनात मी अजून यव्वनात मी. काय तुमचं वय म्हणायचं? माझं वय 71 आहे. अरे अच्छा. आणि ह्या वयात मी बिलियर्ड्स आणि स्नूकर हे गेम्स खेळतो आरामात. खेळतो आरामात. मन आनंदी असलं की सगळं आनंदी आहे. होय. टच वुड. आपण आता काय करता? कारण आता मुलांची लग्न झाली, म्हणजे मुलं शिक्षण झालं, लग्न झालं. मी भगिनी दादर भगिनी समाजाची ऍक्टिव्ह मेंबर आहे. मी तिथल्या वेगवेगळ्या कमिट्यांवर काम करून अध्यक्ष देखील झाले. बर. आणि दरवर्षी आमच्या खाद्यपदार्थ स्पर्धा होतात, त्याच्यात पण बक्षिसं मिळवलेली आहे. बात आहे. आता खाद्यपदार्थ म्हटलं मला भूक लागायला लागली. आज तुम्ही काय बनवणार? आज मी आलू मटार टिक्की आणि पोहे कोबी भजी. पोहे कोबी भजी, समथिंग डिफरंट अँड इंटरेस्टिंग. लेट्स गो. आपण जाऊया किचनकडे. आता आपल्या किचनमध्ये गुप्ते काकू आलेले. तुमचं दोघांचंही मी मनापासून स्वागत करतो. तर तुम्ही आज पहिला पदार्थ काय बनवणार? पहिला पदार्थ मी पोहे कोबी भजी करणार आहे. मला साहित्य सांगता काय काय? हो. कोबी, भिजवलेले पोहे, कांदा, बेसन, कोथिंबीर, आलं लसणाची पेस्ट, मिरची, धणे, जिरेची पूड, तिखट, हळद आणि मीठ आणि तेल. हे किती वेळ भिजवलेले पोहे? जाड पोहे आहेत ना? हा, जाड पोहे आहेत. ते धुवून घेतले. बस, दॅट्स इट. पण काका, मला तुम्हाला एक विचारायचं आहे. तुम्ही आता किती, 48 झाली ना? 46 झाली. तुम्हाला असा एखादा पदार्थ आहे का की जो ह्यांच्या हातचा आवडत नाही? आता सगळेच आवडतात असं सांगू नका. असं कुठला तरी पदार्थ कधीतरी आता आवडायला लागला असेल, पण सुरुवातीच्या काळात असा एखादा पदार्थ असेल की नाही बाबा, नाही ग तुला, नाही हा नाही जमत आहे, आईलाच करू दे हा बाबा, असं काही झालं का? असं आमचं वालाचं बिर्ड स्पेशालिटी आहे. आईच्या सारखी हिला जमत नव्हतं, पण आता जमायला लागले. आता जमायला लागले. हो, बघून बघून. हात हात हाताची ती काय म्हणतो आपण, हाताची सर आली त्याला. ओके. आणि हिचा ह्यांचा अतिशय उत्तम पदार्थ कुठला जो तुम्ही पोट भरल्यानंतर सुद्धा खाऊ शकता हात धुतल्यानंतर? मटन बिर्याणी. मटन बिर्याणी. वा वा वा, क्या बात है. ओके. साहित्य बघितलेलं आहे. कृती करायची आहे. फक्त आता इथे तेल तापत ठेवलेलं आहे. हे ताप रे असं म्हटलं ते तापत नाही, वेळ लागतो. आपण घेऊया एक छोटीशी विश्रांती. चला, विश्रांती संपलेली आहे. आम्ही सारे खवय्ये, जोडी तुझी माझीच्या या भागात परत एकदा सगळ्यांच्या मनापासून स्वागत. तेल तिथे तापून तयार झालेलं आहे. आता काय करायचं? मला आता आपल्याला एक बाउल लागेल, हे सगळं मिक्स करायचंय. बर. आणि जरा तिखट करा बरं का? बरं का? असं झणझणीत व्हायला पाहिजे. तिखट आवडतं? तिखटच आवडतं मला. ओके. काका, तुम्हाला तिखट आवडतं? हो हो. तुमची दोन्ही मुलं सगळं खातात, सर्व भाज्या का आवड निवड काय आहे? तशी थोडीशी आहे, पण सगळ्यात कोलंबी खाते तर पटकन पटकन. कोलंबी न घालता तुम्ही शेपूची भाजी केली तर खातील का ते? मुळीच नाही. मग त्यांना अजून काय काय आवडत नाही? शेपू आणि मेथी. मेथी दोन गोष्टी आवडत नाही. आपण आता ते पोहे घेतलेले आहेत, त्यात आपण थोडा चिरलेला कांदा घातलेला आहे, त्यानंतर लसूण घातलेलं आहे आणि मिरची, लसूण, आलं लसूणची पेस्ट आहे. आलं लसूण पेस्ट आहे. बर. आणि हे काय? धणे जिऱ्याची पूड. धणे जिऱ्याची पूड. ओके. लाल तिखट. अर्धा चमचा हळद. मीठ. हे जरा आधी सगळं मिक्स करून घेते आणि मग लागेल तसं बेसन घालायचं. ओके. दोन्ही हाताने काम करते. हो. जास्त लेफ्ट नाही, फक्त खाणं लिहिणं दोन्ही हाताने करते. पण अक्षरात काही फरक पडतो? थोडासा, कारण त्या डाव्यात रोजची सवय नाही ना. हा.
त्यामुळे थोडा फरक पडतो. पण आता हे घट्ट कसं होणार, हे थोडं बघते ना. नाही ह्याला लागलं तर थोडं पाणी घालणं, तर ते अगदी सेवन. जेवताना जर कुरिअरवाला आला तर मी सही करून घेऊ शकते. गुड आयडिया. हे लग्न झालं तेव्हा तुम्हाला माहिती होतं का? कधी कळलं मग? फार उशिरा, फार उशिरा. थोडं पाणी लागेल, चापटी बसते. डावात फारच चालतो. बस जरा बघ. ओके, हे झालं. आता ह्याच्यात तेल घालायचं मला. मी घालतो. दोन चमचे घाला. दादर भगिनी समाजाचं काम आहे. म्हणजे मी आता सध्या माजी संचालिका आहे आरोग्य केंद्राची. आता बघू, विश्वस्त होण्याचा चान्स आहे. अरे वा. आता हे काय काढून बघते, कशाबरोबर खायचं? आता नुसतं खाल्ले तरी नाही. तिखट चटणी आहे ना. अच्छा, ती आपली ही लसणाची टाईप. येस, बस आता तयार झालेलं आहे. फक्त हे तळून बाहेर काढायचं, लसणाची चटणी घ्यायची आणि तुटून पडायचं. लिहून घ्या साहित्य आणि कृती. पोहे आणि कोबीची भजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बारीक चिरलेला कोबी, भिजवलेले पोहे, बारीक चिरलेला कांदा, बेसन, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, हिरव्या मिरचीचा ठेचा, धणे जिरे पूड, तिखट, हळद, मीठ आणि तेल. कृती: प्रथम एका बाउल मध्ये बारीक चिरलेला कोबी, भिजवलेले पोहे आणि कांदा घेऊन त्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा, आलं लसूण पेस्ट, धणे जिरे पूड, तिखट, हळद, मीठ, बेसन, कोथिंबीर आणि पाणी घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. या मिश्रणाची भजी खरपूस तळून घ्यावी. चला आता आपण जाऊया पुढच्या रेसिपी कडे. आपली पुढची रेसिपी काय मावशी? मटार आलू टिक्की. साहित्य सांगता मला काय? चार मध्यम आकाराचे बटाटे उकडलेले, अर्धी वाटी वाटाणे बारीक केलेले, हे कॉर्नफ्लॉवर आहे, ते लागेल तसं घालायचं जास्त. दोन चमचे ही कोथिंबीर, लिंबाचा थोडा रस घालायचा आहे, जिरे पूड, थोडी साखर, आलं बारीक चिरलेलं, मिरचीची पेस्ट आणि मीठ. ओके, साहित्य बघितले. आता जाऊया कृतीकडे. पण काय झाले, तिथे आम्ही तवा तापत ठेवलेला आहे. तो तेल तापायला जरा, तेल जरा जास्त तापलंय, उलट झालंय. तेल जरा जास्त तापलंय तर थंड करायला पाहिजे. थंड करण्यासाठी आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती. विश्रांती संपलेली आहे. आम्ही सारे खवय्ये, जोडी तुझी माझीच्या या भागात परत एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तेल ते मगाशी जे धगधगतं, म्हणजे बंब पेटल्यासारखं जे तापलं होतं, ते आता थोडंसं कमी झालेलं आहे तापणं. आता काय करायचं मला सांगा. त्यात आपण हा बटाटा घेऊया, वाटाणे हे डायरेक्ट शिजवून घेतलेत आणि मग मिक्सरमधून काढलेत ना? हो. ओके, थोडी पिठी साखर, साखर चवीसाठी. पण खरंच चव बदलते का पिठी साखर? किंचित असं वाटतं, थोडं बरं. प्रश्न पडत असे बदल की काय, संशय निर्माण व्हावं इतपत. मीठ, मिठात मी हाताने हातानेच बटाका, ते बेस्ट. ते आल्याचे तुकडे टाकले आणि मिरची, मिरचीची पेस्ट. ओके, आणि ही जिरे पूड, कोथिंबीर. कोथिंबीर म्हटलं मारास केलं तुम्ही. सासूबाईंकडून तुम्हाला काय काय आलं, काय काय शिकलात तुम्ही सासूबाईंकडून? सगळंच जेवण शिकले, मला काहीच येत नव्हतं. या आणि मी तुम्हाला खोटं वाटेल, मला आमच्या चुलत सासूबाई काकीने विचारलं होतं आल्या तेव्हा बघायला, नंदा आमच्याकडे कधी नेहमी जेवणं असतात, कधी 15-20 माणसाचं जेवण करायला तुला जमेल ना? मी चक्क हो म्हटलं.
आणि मला तर चहा सुद्धा करता येत नव्हता. बापरे. तुम्ही सासरी जाताना तुमच्या आईने तुम्हाला बरंच काही काही शिकवायचा प्रयत्न केला असेल? नाही, आई मला आई काय आजी कोणी मला स्वयंपाकघरात जाऊच देत नव्हत्या. मग मी काय काय लांब उभं राहून त्या काय करतात तेवढं बघायचे. त्यामुळे कशानंतर काय टाकायचं तेवढं माहित होतं, पण ते किती टाकायचं आणि कसं करायचं ते काय माहित नव्हतं. मग हे भांडे यांचं कधी फुटलं? लगेच लवकरच. ती पण एक फजितीच आहे. आम्ही हनीमून होऊन आल्यानंतर कुठे गेलो? तर महाबळेश्वरला. दोन चार दिवसात झाले येऊन परत, आणि माझ्या सासूबाई आजारी पडल्या. बाप. तशी आमच्याकडे जेवण करायला स्वयंपाकीण होती, पण आम्ही आल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी ती तिच्या आईला बरं आणि गावाला गेली, म्हणजे जेवण करायचं माझ्याकडे. सुनबाई आलेत ना, मी जरा जाऊ देते गावाला. आणि सासूबाईनं म्हणजे खूपच बरं, त्यामुळे त्या बिछाण्यातच होत्या पडून. आणि यांचा डब्यावाला 9:30 यायचा, आणि मला तर चपातीची कणिक कशी भिजवतात तेही माहीत. आणि नशिबाने आमच्याकडे काम करणारी बाई, तिची मुलगी का तिला कुठे जायचं होतं म्हणून लवकर आली, 8:30 आली. आणि तिने माझी सगळी फजिती बघितली. ती म्हणाली, वहिनी थांबा, मी सगळं करते. ती 2 दिवस रोज लवकर येऊन सगळं जेवण करून देत होती. आणि त्याच्यानंतर मात्र मी धडा घेतला की असं चालायचं नाही, आपण करायला शिकलं पाहिजे. आणि मग हळूहळू शिकत गेले. थोडं तेल लागेल हाताला. आता सुगरिणीची करामत करते. जर हाताला लावायला नाही, म्हणजे की नंतर मी चांगले करायला लागले तर म्हणजे सासऱ्यांना म्हणजे इतकं की काही करायचं तर नंदाने केलं पाहिजे. बा असं झालं. म्हणजे तुम्ही त्या काळात सगळं भराभर भराभर शिकून घेतलं. शिकून घेतलं म्हणजे आवड होती, पण मला करायलाच कोण देत नव्हतं ना. हे कशाबरोबर खायचं? हे पुदिना आणि खजुराची चटणी. पुदिना आणि खजुराची चटणी हे काय सगळं एकत्र करून मिक्सर मधून काढून त्याच्यात पुदिना, कोथिंबीर, खजूर, ओके, मिरची. व्हेरी गुड. चला, हे होत आलं. दोन एक दोन पलट्या अशा मारल्या की खायला सुरुवात. लिहून घ्या साहित्य आणि कृती. मटार आलू टिकी बनवण्यासाठी लागणार साहित्य: उकडून कुस्करलेला बटाटा, शिजवलेले मटारची भरड, कॉर्नफ्लोअर, कोथिंबीर, लिंबाचा रस, जिरेपूड, साखर, आलं, मिरचीची पेस्ट आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउल मध्ये उकडून कुस्करलेला बटाटा घेऊन त्यामध्ये शिजवलेल्या मटारची भरड, पिठी साखर, आलं, मिरचीची पेस्ट, मीठ, जिरेपूड, बारीक चिरलेली कोथिंबीर, लिंबाचा रस आणि कॉर्नफ्लोअर घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. या मिश्रणाच्या टिकी करून त्या शॅलो फ्राय करून घ्याव्यात. गुप्ते काकूंचे दोन्ही पदार्थ तयार झालेले, आता आपण खाऊन बघूया. पहिल्यांदा मला सांगा ह्याला काय म्हणायचं? आलू मटार टिक्की आणि हे आणि पोहे कोबी भजी. चला खाऊन बघूया. काका तुम्ही पण खा. वा सही. माझे एक ओळखीचे आजोबा आहेत बरं का, आजोबा म्हणजे आता असे आजोबा नाही म्हणता येणार, पण जस्ट रिटायर झाले, म्हणजे साधारण 58-59-60 दरम्यान असे माझे ओळखीचे आहेत. म्हणजे त्यांचं संपूर्ण आयुष्य जे आहे ना, 30-35 वर्षाचं जे काय त्यांची नोकरी आहे ना, इतकी कामाची धावपळ, म्हणजे बस पकडायचे, ट्रेन चुकेल, ट्रेन लेट झाल्यात, पाणी भरले, ट्रेन बंद पडलेत, ह्याच्यात त्यांच्या आयुष्याची 30-35 वर्ष निघून गेली, प्लस नोकरी, म्हणजे डोक्याला त्रास डबल. आता रिटायर झाले काय काकू जे आहेत, म्हणजे त्यांच्या जे मिसेस आहेत, त्यांना गजरे मळायची भारी हौस. गजरा हा त्यांचा वीक पॉईंट. पण या कामाच्या धबडग्या काकांना कधी तो गजरा बिजरा मारायला वेळ नाही मिळाला, अहो साधा टाटा करायला नाही मिळाला तर काय. पण आता हे रिटायर झाल्यानंतर काकांनी ठरवलं की नाही, आपल्याला या आपल्या आयुष्यात आपण हे जे गजरा मळायचं जे तिचं राहिलेलं आहे ते आता आपण करायचं. आणि रिटायर झाल्यापासून रोज काका काकूना रोज एक गजरा केसात मळतात चिवटपणे. काय छोट्या छोट्या गोष्टी आपण सांभाळत गेलो ना, तर सहजीवन जे असतं ना तर अजून सुंदर व्हायला लागतं, आहे की नाही, आणि लॉंग लास्टिंग व्हायला लागतं. तर याचा विचार करा तुम्ही, कारण आज जरी तुम्ही तरुण असलात तर कधीतरी तुम्ही होणार आहात हां सिनियर, तेव्हा लक्षात ठेवा. सांगते ते जरा नीट ध्यानात घ्या, नाही तर होईल काय. काय मी मध्ये मध्ये अशा टिप्स देत असतो, त्या टिप्स नीट डोक्यात ठेवायच्या.
मनात ठेवायच्या म्हणजे काय आनंदाने जगताय तर तब्येत चांगली राहते. या दोघांचं बघा ना कसे आनंदाने जगतायत दोघे. वाटतात कुठल्याही अंगाने तुम्ही एकत्र वाटत नाही आहात. आय स्वेअर कुठल्याही अंगाने आणि उत्साह तुम्ही तर काय सांगू. आमच्या वयाबाबतीत सगळ्यांचाच गैरसमज होतो. नाही नाही कसं आहे तुम्ही तुम्ही इतके स्वतःला एनर्जेटिक ठेवलेलं आहे. आपण मायनस पॉईंट्स किती किंवा निगेटिव्ह गोष्टी किती घ्यायच्या ह्याला सुद्धा लिमिट असतं. आपण जेवढ्या पॉझिटिव्ह गोष्टी घेऊ तेवढी तब्येत तुमच्यासारखी ठणठणीत राहते. बरोबर आहे ना. तुमचे दोघांचे खूप मनापासून आभार. तुम्ही दोन अतिशय टेस्टी पदार्थ दाखवलेत गुप्ते काकू. तुमच्या घरी यायलाच पाहिजे. मूळचा मी हिंदू कॉलनीतला आहे. आता जरी मी दुसरीकडे राहत असतो पण खायला याल तर नॉनव्हेज खायला. तिथे आल्यानंतर बघू ना. पण येणार आहे नक्की. आमची स्पेशालिटी आहे. अरे गुप्ते म्हटले आता वंदना गुप्ते. आता बघा ना असे इतके व्हरायटी असते त्यांच्याकडे जेवायला जायचं. पण गुप्ते म्हटल्यावर आणि सिकेपी म्हटल्यावर नुसतं सोडायचं नाही. पण परत एकदा मनापासून आभार. पण नुसते आभार नाही तर आमच्या सगळ्यांकडून खवय्याच्या टीम वरून एक छोटीशी प्रेमाची भेट आहे. खाली सोडलं जड आहे. थँक्यू थँक्यू. द्या खाली सोडते. द्या इकडे सोडते. काय गप्पा मारायची इच्छा खूप आहे पण आता हे दोन पदार्थ संपवायची जबाबदारी माझी आहे. मोठी जबाबदारी आहे. आता आपल्याला परत भेटायचं ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. जय हिंद. आवडणारे सगळेच पदार्थ जे आहेत त्याच्यामध्ये मॅक्झिमम कंटेंट कोलेस्ट्रॉलचं असतं. मग ते आता बॅलन्स करण्यासाठी त्याच्यामध्ये असे इन्ग्रेडियंट्स मी त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत जेणेकरून ते एक्सेस कोलेस्ट्रॉल एक्सेस फॅट जी आहे ती ॲब्सॉर्ब होईल आणि ती शरीरातनं ॲव्हॉइड केली जाईल. वेल अशाच दोन रेसिपीज आज आपण एपिसोडमध्ये बघणार आहोत. त्यातली पहिली रेसिपी आहे आपण एक प्रकारचा पास्ता करणार आहोत. चा पास्ता विथ लोड्स ऑफ बेल पेपर्स आणि फ्रेश फ्रूट्स विथ पॅनकेक्स.